अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या झुंड या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या प्रियांशु क्षत्रिय याला नागपूर शहर पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. 18 वर्षीय प्रियांशु याने 5 लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरी करण्याच्या प्रकरणात सहभाग असल्याचे नागपूर शहर पोलिसांकडून सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी नागपूरमधील मनकापूर भागातील रहिवासी असलेल्या 64 वर्षीय प्रदीप मोंडावी यांच्या घरातून 5 लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेले होते. या प्रकरणी मोंडावे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. मोंडावे कुटुंबाच्या नागपुरातील राहत्या घरातून हा ऐवज चोरी झाला होता. त्यानंतर नागपूर पोलिसांनी एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केल्यानंतर या गुन्ह्यात प्रियांशु असल्याचा दावा त्याने केला आहे. बाबू नावाचे पात्र साकारलेल्या प्रियांशु क्षत्रिय याने झुंड चित्रपटात काम कसे मिळवले आहे याबद्दलचा त्याचा किस्सा ऐकूयात. आमचं बालपण नागपुरात रेल्वे रुळाजवळील वस्तीत गेलं. आम्ही मालगाडीतून कोळसा पाडायचो आणि आमचे सहकारी तो कोळसा वेचून विकायचे. त्याचवेळी नागराज मंजुळे यांची ओळख झाली. आम्ही त्यांना पाहिलं आणि पोलीस आलेत म्हणून सर्वांना पळायला सांगितले. त्यांच्या हातातला कॅमेरा पाहून ते न्यूज चॅनलवाले असल्याचं वाटलं. मंजुळे काहीतरी शूट करत होते. मंजुळे यांनी चित्रपटात काम करायची आम्हाला विचारणा केली. आलेला नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा सिनेमा प्रचंड गाजला. या सैराट सिनेमातील अभिनेताबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली. 15 सप्टेंबर 2022 रोजी अहमदनगर जिल्ह्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीचा प्रकार समोर आला. या फसवणुकीत सैराट चित्रपटातील प्रिन्स अर्थात अभिनेता सूरज पवार याचा सहभाग असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक देखील करण्यात आली आहे. सूरजवर काय आहेत आरोप पाहूयात. मंत्रालयातील नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणाची फसवणूक केली. नेवासा तालुक्यातील महेश वाघडकर यांनी तक्रार दाखल केली. आरोपींवर बनावट ठसे आणि दस्त तयार करणे तसेच फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. 3 आरोपींमध्ये अभिनेता सूरज पवारचेही नाव समोर आले. अटक केलेल्यांनी सूरज पवार यांचे नाव सांगितले.